नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण पाहूया इंट्रोडक्शन ऑफ पार्टनरशिप फर्म उदाहरण क्रमांक एक तर त्याचं आपण एक पहिलं उदाहरण या ठिकाणी सुरू करत आहोत आनंद अँड भरत आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट अँड लॉसेस इन द रेशो टू इस टू थ्री म्हणजे आता आपल्याला आनंद आणि भरत हे दोन भागीदार आहेत आणि त्यांचं नफ्या तोट्याचं प्रमाण रेशो दिलेलं आहे टू इज टू थ्री दोनास तीन तर याप्रमाणे जर नफा तोटा झाला तर तो आपण वाटायचा आहे दोन पार्टनरची नावं आपल्याला कळालेली आहेत पहिल्या वाक्यातून रेशो कळालेला आहे वाटलंच त्या रेशो खाली अंडरलाईन करा पुढे ऑन वन फोर टू थाउजंड नाईन्टीन द कॅपिटल बॅलन्स आर आनंद रुपीज सिक्स्टी थाउजंड अँड भरत रुपीज थर्टी थाउजंड दिअर ड्रॉइंग्ज आर रुपीज ट्वेल्व थाउजंड अँड रुपीज टेन थाउजंड रिस्पेक्टिवली दुसऱ्या वाक्यात काय सांगितलंय की त्यांचा एक चार दोन हजार एकोणीसचा कॅपिटल बॅलन्स आहे आनंदचा साठ हजार रुपये आणि भरतचा तीस हजार रुपये त्यांचं ड्रॉइंग पण आहे बारा हजार रुपये आणि दहा हजार रुपये अनुक्रमे रिस्पेक्टिवली म्हणजे अनुक्रमे अनुक्रमी म्हटलं की आपण समजून घ्यायचं अगोदर ज्याचं नाव आहे त्याची अगोदरची अमाऊंट घ्यायची म्हणजे आनंदचं ड्रॉइंग किती आहे बारा हजार आणि भरतचं ड्रॉइंग किती आहे दहा हजार पहिल्यांदा आपण उदाहरण वाचून समजून घ्यायचं नंतर आपण ते सोडवणार आहोत ॲज पर द अग्रिमेंट पार्टनर्स आर अलाउड टेन पर्सेंट इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हणजे त्यांच्या भागीदारीच्या करारानुसार ठा ॲग्रीमेंटनुसार त्या ठिकाणी कॅपिटलवरती दहा टक्के इंटरेस्ट त्यांनी देण्याचं मान्य केलेलं आहे आणि अँड इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग इज टू बी चार्ज ॲट ट्वेल्व पर्सेंट पर ॲनएम आणि ड्रॉइंग जर कोणी पाठवणे घेतलं असेल तर त्याच्यावर बारा टक्के व्याज त्या ठिकाणी संस्थेला द्यायचं मान्य केलेलं आहे नेक्स्ट सेंटेन्स आनंद गेट सॅलरी ऑफ रुपीज टू थाउजंड फाय हंड्रेड पर मंथ म्हणजे आनंदला त्या ठिकाणी सॅलरी त्या ठिकाणी मिळणार आहे ती कशी मिळणार आहे दोन हजार पाचशे रुपये घेतील दोन हजार पाचशे आणि कॅल्क्युलेशन करतील तर ते काय असेल चुकीचं असेल कारण पुढचं वाक्य वाचा कारण विद्यार्थी काही वाचतच नाही पर मंथ हा शब्द खूप महत्वाचा आहे तर टू थाउजंड फाईव्ह हंड्रेड पर मंथ गुणिले आता वर्षाचे महिने आहेत बारा म्हणजे आपण एकूण किती रुपये होतील बारा महिन्याचे तीस हजार रुपये अशा प्रकारे आपण त्याचं सॅलरीचं कॅल्क्युलेशन करू शकतो आणि भरत अँड भरत इज एन टू गेट अ कमिशन ॲट अ थ्री पर्सेंट ऑन नेट सेल्स विच इज रुपीज फायू लाख म्हणजे भरतला तीन टक्क्याप्रमाणे नेट सेल्सवर निव्वळ विक्रीवर पा तीन टक्के कमिशन मिळणार आहे तर ती एकूण विक्री त्यांनी सांगितलेली आहे पाच लाख रुपये मग आपल्याला कमिशन काढायचं असेल तर पाच लाख गुणिले तीनशे शंभर याप्रमाणे पंधरा हजार रुपये कमिशन येईल तर अशा प्रकारे कमिशन त्या ठिकाणी आपण एंट्री करायची पुढचं वाक्य पहा द फर्म्स प्रॉफिट इज रुपीज सिक्स्टी थाउजंड द व्यवसाय संस्थेला किती नफा झाला आहे साठ हजार रुपये आता हा नफा झाला की त्याचा आपण काय करणार दिलेल्या रेशोप्रमाणे वाटप करणार आणि दिलेला नसेल तर कोणता रेशो घ्यायचा आहे इक्वल रेशो, रेशो एकास एक तो घेऊन त्याचं वाटप करायचं पण आपल्याला या उदाहरणामध्ये बघा पहिल्याच वाक्यात रेशो दिलेला आहे टू इस टू थ्री दोन म्हणून आता आनंदचा हिस्सा शोधायचा आणि त्यांना त्या दोन तीन प्रमाणामध्ये तो प्रॉफिट काय करायचं आहे वाटून द्यायचा आहे त्याची एंट्री आणि पोस्टिंग करायचं आहे पुढे प्रिपेअर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट फॉर एंडेड थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड नाईन्टीन अंडर म्हणजे आपल्याला एकतीस मार्च दोन हजार एकोणीस या वर्षाचं त्यांचं पार्टनर्स कॅपिटल अकाउंट तयार करायचं आहे तर खालील ते खालीलप्रमाणे तर कोणते मेथड्स त्यांनी सांगितलेल्या आहेत फिक्स कॅपिटल मेथड ती वापरा आणि तुम्ही ते तु उत्तर तयार करा किंवा त्याचं वाटप करा फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड वापरून पण सुद्धा त्याचं उत्तर तयार करा म्हणजे या उदाहरणाचं उत्तर आपण वरील शिकलेल्या दोनही पद्धतींचा वापर करून करणार आहोत तर आता आपण प्रत्यक्ष कृती करायला सुरुवात करायची आहे सर्व विद्यार्थ्यांनी पहिल्यांदा आपण ओपन टायटल द्यायचं आहे फिक्स कॅपिटल मेथड नंतर आहे तुम्ही फॉर्मॅट्स सर्वांनी तयार केलेलाच आहे त्याप्रमाणे आता आपण हळूहळू लिहायला सुरुवात करूया तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट असं मध्यभागी नाव द्यायचं आहे डेबिट क्रेडिट लिहायचं आहे त्यानंतर फॉर्मॅटमध्ये इथे आकताना डेबिटला तीन कॉलम क्रेडिटला तीन कॉलम आता यामध्ये पुस्तकात थोडी प्रिंट मिस्टेक झालेली आहे तर तिथे आपण चेंज करूया पर्टिक्युलर कॉलम बरोबर आहे अमाऊंट रुपीजच्या ऐवजी वरती आनंद आणि मग खाली अमाऊंट रुपीज असं लिहा नंतर दुसरा कॉलम आहे भरत अमाऊंट रुपीज त्याचप्रमाणे केडिट साईडच्या दोन कॉलममध्ये तसंच करायचं आहे आनंद अमाऊंट रुपीज आणि भरत अमाऊंट रुपीज असं आता या मेथडमध्ये आपण दोन अकाऊंट ओपन केलेले आहेत पार्टनर्स कॅपिटल अकाऊंट आणि पार्टनर्स करंट अकाउंट दोन्ही अमाऊंट कॉलम जे आहेत त्याच्यामध्ये चेंजेस करून घ्या आनंद आणि भरत तरच आपल्याला पोस्टिंग करणं सोपं जाईल इथे प्रिंटिंग मिस्टेक तिथं झालेली आपल्याला दिसते पुस्तकामध्ये चला आता आपण प्रत्यक्ष उदाहरण सोडवायला सुरुवात करूया तुमचे चेंजेस झाले असतील चला पहिलं वाक्य पुन्हा एकदा मी वाचणार आहे आनंद अँड भरत आर पार्टनर शेअरिंग प्रॉफिट्स अँड लॉसेस इन द रेशो टू इस टू थ्री इथं भागीदारांची नावं आणि रेशो कळालेला आहे इथं कोणत्याही प्रकारची ट्रान्झॅक्शन नाही एंट्री होणार नाही नेक्स्ट सेंटेन्स ऑन फर्स्ट एप्रिल टू थाउजंड नाईन्टीन द कॅपिटल बॅलन्सेस आर आनंद रुपीज सिक्स्टी अँड थाउजंड अँड भरत रुपीज थर्टीचा आता इथं आपल्याला पहिला एक चार एकोणीसचा बॅलन्स त्यांनी दिलेला आहे तर आपल्याला कॅपिटलचा बॅलन्स जाऊन पहिल्यांदा तो लिहून टाकायचा आहे मग आता कॅपिटल अकाउंटला जा तिथे क्रेडिट साईडला जायचं आहे कारण कॅपिटलचा बॅलन्स नेहमी क्रेडिट असतो आणि क्रेडिट बॅलन्स त्यांनी दिलेला आहे आपल्याला तिथे जायचं आहे पहिल्या वेळीलाच लिहायचं आहे बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन आपण कुठं आलो आहोत पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला पर्टिक्युलर कॉलममध्ये जायचं आहे बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन आनंदच्या कॉलममध्ये लिहायचं आहे सिक्स्टी थाउजंड भरतच्या कॉलममध्ये लिहायचं आहे थर्टी थाउजंड त्यानंतर पुढचं वाक्य वाचूया अँड भरत रुपीज थर्टी थाउजंड सॉरी नेक्स्ट देअर ड्रॉइंग्स आर टू रुपीज ट्वेल्व थाउजंड अँड रुपीज टेन थाउजंड रिस्पेक्ट आणि त्यांचं ड्रॉइंग सुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे बारा आणि दहा हजार म्हणजे ब आनंदचं बारा हजार आहे अनुक्रमे म्हटलं की रिस्पेक्टिवली म्हटलं की अनु द बारा हजार अगोदर ज्याचं नाव आहे आनंदचं म्हणून बारा हजार ड्रॉइंग त्याचं असेल आणि नंतर भरत आहे नाव म्हणून भरतचं द ड्रॉइंग आहे दहा हजार रुपये तर आता ड्रॉइंग आपल्याला दिलं आहे तर ड्रॉइंगची या ठिकाणी काय होईल एंट्री होईल आणि हे एंट्रीचं पोस्टिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला न करता कुठं करायचं आहे आता पार्टनर्स करंट अकाउंटला आणि म्हणून त्या ठिकाणी एंट्री काय होईल आनंद करंट अकाउंट डेबिट ट्वेल्व थाउजंड भरत करंट अकाउंट डेबिट टेन थाउजंड टू पार्टनर्स टू सॉरी ड्रॉइंग अकाउंट क्रेडिट ट्वेंटी टू थाउजंड अशा प्रकारची एंट्री होईल आणि या एंट्रीचं पोस्टिंग आपल्याला या ठिकाणी करायचं आहे मग आता जायचं आहे आनंद करंट अकाउंटच्या डेबिट साईडला म्हणजेच पार्टनर्स करंटच्या डेबिटला तिथं डेबिटला घ्यायचं पर्टिक्युलर कॉलममध्ये लिहायचं आहे टू ड्रॉइंग अकाउंट आनंदच्या कॉलममध्ये बारा हजार आणि भरतच्या कॉलममध्ये दहा हजार लिहायचे आहेत तर अशा प्रकारे ड्रॉइंगची एंट्री आणि पोस्टिंग करायचं आहे पुढचं वाक्य वाचा ॲज पर द ॲग्रीमेंट पार्टनर्स आर अलाउड टेन पर्सेंट इंटरेस्ट ऑन कॅपिटल म्हणजे आता भागीदारांनी दहा टक्के इंटरेस्ट हा कॅपिटलवरती द्यायचं सर्वांनी ठरवलेलं आहे तर त्यानुसार आता याची एंट्री आपल्याला करावी लागेल पहिल्यांदा आपल्याला ला कॅपिटल किती आहे हे पहा दहा टक्क्यानं पहिल्यांदा कॅल्क्युलेशन करा आणि नंतर मग आपण त्याची एंट्री आणि पोस्टिंग करणार आहोत मग आता पहिल्यांदा पाहायचं आहे की भ आनंदचं कॅपिटल आहे साठ हजार इंटरेस्ट दिलेला आहे दहा टक्के म्हणजे एकूण किती आलं सहा हजार रुपये आलं तीस हजार रुपये भरतचं कॅपिटल आहे दहा टक्क्याने किती येईल इंटरेस्ट तीन हजार रुपये तर अशा प्रकारे आनंदचा सहा हजार आणि भरतचा तीन हजार रुपये इंटरेस्ट आलेला आहे आता इंटरेस्ट ऑन कॅपिटल हे अकाउंट जर पाहिला गेलं तर हा आपल्या संस्थेचा काय आहे एक्सपेन्सेस आणि म्हणून एक्सपेन्सेस असल्यामुळे हे अकाउंट काय होईल डेबिट होईल आणि म्हणून एंट्री काय होईल इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट डेबिट इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट डेबिट टू आनंद करंट अकाउंट क्रेडिट सिक्स थाउजंड भरत करंट अकाउंट क्रेडिट थ्री थाउजंड आणि इंटरेस्ट ऑन कॅपिटलच्या डेबिटला घ्यायची टोटल न नाईन थाउजंड ओके प्रकारे एंट्री झाली पोस्टिंग करा मग आता पार्टनर्स करंट अकाउंटच्या केटला जायचं आहे पर्टिक्युलर कॉलमध्ये लिहायचं आहे बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट आनंदच्या कॉलममध्ये लिहायचं आहे सिक्स थाउजंड भरतच्या कॉलममध्ये लिहायचं आहे थ्री थाउजंड अशा प्रकारे आपण याची एंट्री केली आहे आणि पोस्टिंगसुद्धा केलं आहे तर आता पुढचं वाक्य वाचूया अँड इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग इज टू बी चार्ज ॲट 12% परसेंट पर ॲनएम पर ॲनम म्हणजे एका वर्षाला किती टक्के करणारे चार्ज बारा टक्के म्हणजे वर सुद्धा बारा टक्क्याने इंटरेस्ट घेणार आहोत आता इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग हा संस्थेचा एक्सपेन्सिस की इन्कम तर इन्कम आणि म्हणून इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग अकाउंट काय होईल आणि बारा टक्क्याने आपण काय करणार कॅल्क्युलेशन करणार मग आता ड्रॉइंग किती आहे याकडेही लक्ष द्यावं लागेल मग आता भरचं असं आनंदचं ड्रॉइंग आहे बारा हजार रुपये त्याच्यावर आपल्याला बारा टक्क्यानं काढायचं आहे आणि ड्रॉइंगचा पिरियड त्याने दिलेला नाही म्हणजेच तो आपण किती महिने घेणार आहोत भारतीय भा भागीदारी कायदा एकोणीसशे बत्तीसनुसार जी तरतूद सांगलेली आहे ही सहा महिने कालावधी घ्यायचा आहे आणि आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे आणि म्हणून मग आता आनंदचं ब वरचा इंटरेस्ट शोधायचा हो असेल तर आपण काय मांडणी करणार आहोत आनंद इंटरेस्ट ऑन ड्रॉईंग इज इक्वल टू ट्वेल्व थाउजंड इंटू ट्वेल्व अपॉन हंड्रेड इंटू सिक्स अपॉन ट्वेल्व म्हणजेच बारा हजार गुणिले बारा छेद शंभर गुणिले सहा छेद बारा याचं कॅल्क्युलेशन व्यवस्थित करायचं आहे उत्तर येत आहे सातशे वीस रुपये म्हणजे आता आनंदचा एंटरेस्ट आलेला आहे सातशे वीस अगदी त्याचप्रमाणे मग आता आपण भरच शोधणार मग भरच एंटरेस्ट ऑन ड्रॉइंग बरोबर दहा हजार गुणिले बारा छेद शंभर गुणिले सहा चेद बारा बरोबर बर उत्तर आलेलं आहे रुपीज सिक्स हंड्रेड सहाशे रुपये त्याच्यावर आलेले आहे आता आपण एंट्री करणार आहोत एंट्री काय होते पहा आनंद करंट अकाउंट डेबिट सेवन हंड्रेड ट्वेंटी भरत करंट अकाउंट डेबिट सिक्स हंड्रेड टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग अकाउंट क्रेडिट यांची दोघांची टोटल करायची आहे वन थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी ओके तर आता या एंट्रीचा पोस्टिंग करा चला भार्टन्स करंट अकाउंटच्या डेबिटला ती पर्टिक्युलर कॉलमधे लिहायचं आहे टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग अकाउंट आनंदच्या कॉलममध्ये लिहायचं आहे सातशे वीस रुपये आणि भरतच्या कॉलममध्ये लिहायचं आहे सहाशे रुपये मी तुम्हाला सांगितलंय मी सांग तर ठीक आहे पुढचं वाक्य आता वाचूया ड्रॉइंग ॲट ट्वेल्व पर्सेंट नेक्स्ट सेंटेन्स आहे आनंद गेट सॅलरी ऑफ रुपीज टू थाउजंड फायव्ह हंड्रेड पर मंथ म्हणजे आनंदला सॅलरी मिळालेली आहे प्रत्येक महिन्याला दोन हजार पाचशे रुपये इथे विद्यार्थी दोन हजार पाचशे घेतले लगेच एंट्री करतील हे चुकीचं असेल पहिल्यांदा मग आता हे आपला हिशोब आहे वर्षाचा एकतीस मार्च पूर्ण वर्षाचा हिशोब द्यायचा आपल्याला त्यांना त्यामुळे दोन हजार पाचशे कोणीले महिने आहेत बारा म्हणून एकूण सॅलरी होईल तीस हजार रुपये तर ते दोन हजार पाचशे एक टोटल सॅलरी ऑफ आनंद इज इक्वल टू टू थाउजंड फायव्ह हंड्रेड इन टू ट्वेल्व्ह मंथ्स इज इक्वल टू रुपीज थर्टी थाउजंड्स तर अशा प्रकारे तीस हजार रुपये सॅलरी आता सॅलरी हा आपला काय झाला संस्थेचा खर्च आणि म्हणून सॅलरी अकाउंट काय होईल डेबिट होईल आणि ही सॅलरी फक्त आनंदलाच मिळाली आहे आणि म्हणून आनंद अकाऊंटलाच त्याचा इफेक्ट होईल आणि म्हणून एंट्री काय होते पहा सॅलरी अकाऊंट डेबिट टू आनंद करंट अकाउंट क्रेडिट इथे सर्व इफेक्ट करंट अकाउंटला दाखवायचे म्हणून एंट्री करताना काळजी घ्यायची आहे सॅलरी अकाउंट डेबिट टू आनंद करंट अकाउंट क्रेडिट म्हणून आनंदच्या करंट अकाउंटच्या क्रेडिटला साईडला जा पर्टिक्युलर कॉलममध्ये बाय सॅलरीज अकाउंट लिहा त्यानंतर आनंदच्या कॉलममध्ये लिहायचं आहे तीस हजार रुपये झालं पोस्टिंग चला नेक्स्ट सेंटेन्स पर मंथ अँड भरत इज एन्टायटल टू गेट अ कमिशन ॲट थ्री पर्सेंट ऑन नेट सेल्स वीच इज रुपीज फायव्ह लॅक्स आणि भरतला कप तीन टक्क्यानं कमिशन मिळालंय नेट सेल्सवरती तर नेट सेल्स जे आहेत ते किती रुपये आहेत पाच लाख रुपये मग इथे कमिशन आपल्याला पहिल्यांदा कॅल्क्युलेशन करायचं आहे कमिशन बरोबर पाच लाख गुणिले तीन शंभर बरोबर रुपये पंधरा हजार रुपये म्हणजे कमिशन आलं पंधरा हजार आता हे तुम्ही मी बोलतो आहे तुम्ही मांडणी करायची आहे नोट्स काढायच्या आहेत छानपैकी मी तुम्हाला शिकवलेले आहेत त्याप्रमाणे नोट्स काढायला मांडणी करायला क्रमांक द्या नोट्सला त्यामुळे आपल्याला शोधायला सोपं जाईल पॉईंटचं सो पण नाव द्यायचं आहे क्रमांक द्यायचा आहे आणि मग त्याच्या खाली ते नोट मांडायची आहे तर अशा प्रकारे आता पंधरा हजार रुपये कमिशन आहे आता कमिशन आपण भरतला देणार आहे म्हणजे आपला काय झाला एक्सपेन्सेस आणि म्हणून कमिशन अकाउंट काय करणार डेबिट मग एंट्री काय होणार आहे की कमिशन अकाउंट डेबिट हे फक्त भरतलाच मिळणार आहे म्हणून टू भरत करंट अकाउंट क्रेडिट तर अशी एंट्री तयार होते आता आपण जाऊया पोस्टिंग करायला भरत करंट अकाउंटच्या क्रेडिट साईडला त्या ठिकाणी लिहायचं आहे पर्टिक्युलर कॉलममध्ये बाय कमिशन अकाउंट आणि फक्त भरतच्या कॉलममध्ये लिहायचं आहे पंधरा हजार रुपये तर अशा प्रकारे आपण कमिशनची एंट्री केली आणि पोस्टिंग केलेलं आहे पुढे पहा द फर्म प्रॉफिट इज रुपीज सिक्स्टी थाउजंड तर व्यवसाय संस्थेला नफा किती झालेला आहे साठ हजार रुपये आता हा साठ हजार रुपये जो नफा झाला आहे त्याचं काय करणार आहोत आपण वाटप करणार आहोत डिस्ट्रीब्युशन करणार आहोत त्यासाठी आपल्याला काय पाहिजे रेशो रेशो या गाव उदाहरणात दिलाय का नाही दिलाय तर पहिल्याच वाक्यात तो, वाक्या तो दिलेला आहे तो आहे टू इस टू थ्री दोन तीन जर दिलेलं नसेल तर किती येणार एकास एक सेम इक्वल रेशोमध्ये त्याचं वाटप करायचं असतं हे आपण मध्ये पाहिलेलं आहे तर इथे रेशो दिला आहे त्यामुळे एकाच एक करायची गरज नाही दोन आस तीनमध्ये करणार आहोत आता आपण त्याचं पहिल्यांदा कॅल्क्युलेशन करायचं आहे की आनंदचं कॅल्क्युलेशन करत असताना आनंदला किती हिस्सा मिळणार आहे म्हणून आता पॉईंट मांडायचा आहे खाली डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिट नोट नंबर काय असेल तुमचा तो चार पाच त्या ठिकाणी लिहा टोटल प्रॉफिट रुपीज सिक्स्टी थाउजंड रेशो रुप इ बरोबरचं चिन्ह द्या टू इस टू थ्री लिहा आज तीन त्याच्यानंतर खालच्या वेळेला जा आनंद प्रॉफिट बरोबर आनंद प्रॉफिट बरोबर साठ हजार गुणले दोन छेद पाच आता दोन म्हणजे हा आनंदचा हिस्सा आणि दोघांच्या रेशोची बेरीज ही काय करायची छेदस्थानी मांडायची मग आता काय झालं साठ हजार गुणिले दोन पाच बरोबर रुपये चोवीस हजार हे झाला आनंदचा प्रॉफिटचा हिस्सा त्याचप्रमाणे आपण आता भरतचा मांडणी करा भरत भरत प्रॉफिट इज इक्वल टू भरतचा नफा बरोबर साठ हजार गुणिले तीन शेत पाच बरोबर छत्तीस हजार रुपये रुपीजचा सिंबॉल द्यायला विसरायचं नाही आता रुपीज फायनल आन्सर आलं की रुपीज लिहायचंच तर ही नोट आपली तयार झालेली आहे छानपैकी डिस्ट्रीब्युशन ऑफ प्रॉफिटची आनंदा चोवीस हजार रुपये प्रॉफिट आहे भरतला सत्तीस हजार प्रॉफिट आहे या प्रॉफिटची आपल्याला आता काय करायची आहे एंट्री करायची आहे आता मला सांगा प्रॉफिट झाला आपण पार्टनर्सला देणार आहे मग संस्थेचा एक्सपेन्सिस की इन्कम तर एक्सपेन्सिस आणि म्हणून प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे काय होईल डेबिटला जाईल एंट्री करताना आणि दोन्ही पार्टनरची नावं जी आहेत ती क्रेडिटला जातील मग एंट्री पहा काय होते आपली प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट टू आनंद करंट अकाउंट क्रेडिट ट्वेंटी फोर थाउजंड भरत करंट अकाउंट क्रेडिट थर्टी सिक्स थाउजंड या दोघांची टोटल तुम्ही डेबिटला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या समोर लिहायची ती म्हणजे सिक्स्टी थाउजंड अशा प्रकारे आपली एंट्री झाली आहे पोस्टिंग करा आता चला करंट अकाउंटच्याच क्रेडिटला जावं लागेल दोन्ही करंट अकाउंटच्या जा क्रेडिटला जायचं आहे मग आता चला पर्टिक्युलरमध्ये लिहायचं आहे बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आनंदच्या कॉलममध्ये लिहायचं आहे चोवीस हजार आणि भरतच्या कॉलममध्ये लिहायचं आहे छत्तीस हजार अशा प्रकारे आपण झाल दिलेला प्रॉफिट आहे साठ हजार रुपये झालेला त्याचं वाटप केलं आहे कॅल्क्युलेशन केलंय एंट्री केली आणि पोस्टिंग केलं आहे आलंय बरोबर इथपर्यंत तुमच्या लक्षात पुढचं सेंटेन्स पाहूया प्रिपेअर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट ते तर पाहिलेलंच आहे आपण तर फिक्स कॅपिटल मेथडप्रमाणे आपण ह्या सर्व पोस्टिंग्स या ठिकाणी केलेल्या आहेत पोस्टिंग झाल्यानंतर आपण अकाउंट दोन्ही काय करणार आहोत नेहमीप्रमाणे जसं क्लोज करणे आपण म्हणतो ते सर क्लोज करणे म्हटलं की ती प्रोसेस तुम्हाला मी सांगून झालेली आहे की पहिल्यांदा ज्या बाजूला कमी पडतात त्याचे बॅलन्सेस शोधा त्याच्यानंतर ते बॅलन्सेस शोधल्यानंतर दोन्ही साईड्स इक्वल होतील त्याची टोटल एकाच ओळीत मांडा त्याला डबल अंडरलाईन करा त्याच्यानंतर ज्या बाजूला क्लोजिंग बॅलन्स आलाय म्हणजे बॅलन्स कॅरेट डाऊन आला आहे त्याच्या अपोजिट साईडला बॅलन्स ब्रॉड डाऊनली लिहा सेम अमाऊंट त्या ठिकाणी होईल चला मग आता आपण क्लोज करूया पहिल्यांदा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट इथं आपल्याला दिसतंय पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला अमाऊंट आहेत पण डेबिटला काहीच अमाऊंट नाही या याचा अर्थ आपल्याला बॅलन्सिंग फिगर तीच घ्यायची आहे मग आता क्लोज करा पटापटा चला मग अमाऊंटची क्रेडिटची बिल साठ हजार आहे आणनची त्याची तीस हजार आहे सिंगल लाईन डबल लाईनच्यामध्ये लिहून टाका डेबिटला लगेच त्याच ओळीला इकडे डेबिट साईडच्या कॉलममध्ये अमाऊंट कॉलममध्ये लिहून टाका साठ हजार तीस हजार आता बॅलन्स क्लोजिंग बॅलन्स आलेला आहे तो वरती तिथं लिहून टाका साठ हजार आनंदच्या कॉलममध्ये तीस हजार रुपये भरतच्या कॉलममध्ये आणि पर्टिक्युलरमध्ये लिहायचं आहे टू बॅलन्स कॅरेट डाऊन तर अशा प्रकारे टोटल लिहून झाली आहे क्लोजिंग बॅलन्स लिहून झाला आहे आता याचा क्लोजिंग बॅलन्स आलाय डेबिट साईडला तर अपोजिट साईड म्हणजे क्रेडिट साईडला ओपनिंग बॅलन्स लिहायचा जिथं टोटली त्या ओळीच्या खालच्या ओळीला जायचं आहे क्रेडिट साईडला आणि लिहायचं आहे बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन म्हणजेच इथे बॅलन्स ब्रॉड ऐवजी आपण काय लिहितो स्मॉल बी स्लॅश स्मॉल डी म्हणताना आपण म्हणतो बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन तर प्रकारे आनंदच्या कॉलममध्ये लिहायचं आहे साठ हजार रुपये आणि भरतच्या कॉलममध्ये लिहायचं आहे तीस हजार रुपये प्रकारे आपण आता पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काय केलेलं आहे क्लोज केलेलं आहे आता आपण क्लोज करूया पार्टनर्स करंट अकाउंट पार्टनर्स करंट अकाउंटमध्ये आता थोडंसं निरीक्षण करा डेबिटला दोन अमाऊंट आलेले दिसत आहेत आणि क्रेडिटला मात्र एक दोन तीन चार अमाऊंट आलेला आहे काय हरकत नाही आहे आता आपल्याला क्लोज करायचं आहे तर आपल्याला आधी बघायचं आहे कोणती अकाउंटची साईडची टोटल जास्त आहे म्हणून या ठिकाणी व्यवस्थितपणे पहिल्यांदा एकच जणांचं घ्यायचं आहे पहिल्यांदा घेऊया आपण आनंदचं मग आनंदचं तो टोटल बघा डेबिटची टोटल मग आता नोट मांडायची व्यवस्थितपणे नोट मांडली की चुका कमी होतात मग आनंदची नोट मांडायची म्हणायचं आहे टू क्लोज द पार्टनर्स आनंद काय करंट अकाउंट मग खाली म्हणायचं आहे डेबिट साईड टोटल बरोबर मग आता डेबिटची टोटल पाहा येते बारा हजार अधिक सातशे वीस बारा हजार सातशे वीस त्याच्यानंतर खाली म्हणायचं क्रेडिट साईड टोटल क्रेडिटची बेरीज करा सहा हजार अधिक तीस हजार अधिक चोवीस हजार टोटल आलेली आहे त्याची साठ हजार निलं मग आता दोन इंचा डिफरन्स लिहा तो डिफरन्स येतोय आपल्याला वजाबाकीच करायची ऍक्च्युली सगळी तो वजाबाकी वा, लिहा खाली सत्तेचाळीस हजार दोनशे ऐंशी फोर्टी थाउजंड टू हंड्रेड एटी डिफरन्स आलेला आहे आता आपल्याकडे सगळं आलेलं आहे आता आपण क्लोज करायला जाऊया मग आता काय करायचंय क्रेडिटला चार अकाउंटचे नाव दिसतं डेबिटला तीन दिसतात चार अकाउंटच्या खाली अजून एक ओळ सोडा मग त्याची टोटल लिहा आता टोटल आपल्याला कोणत्या साईडची जास्त आली आहे तर क्रेडिट साईडची म्हणून आनंदच्या कॉलममध्ये जाऊन आनंदच्या कॉलममध्ये जाऊन एक ओळ सोडून खाली साठ हजार लिहा त्याचबरोबर डेबिटला पण या त्याच ओळीला साठ हजार लिहा आणि त्या ठिकाणी जो डिफरन्स आपण शोधलेला आहे तो तिथं लिहा सत्तेचाळीस हजार दोनशे ऐंशी त्याला नाव द्या टू बॅलन्स कॅरेट डाऊन म्हणजे आता क्रेडिट साईडला त्याचं कॅरेट डाऊन बॅलन्स आलेला आहे साठ हजार रुपये तुम्हाचं अकाउंट आहे ते क्लोज झालं आहे त्याच्या खाली डबल अंडरलाईन करा त्यानंतर आता आपण भरतकडं जाऊया भरत मग आता नोट नंबर नेक्स्ट द्या तिथं म्हणायचं खाली टू क्लोज भरत करंट अकाउंट मग आता भरत खालच्या वेळी लिहायचं आहे डेबिट साईट टोटल बरोबर मग इथे डेबिटचे दोन आयटमची बेरीज करा दहा हजार अधिक सहाशे बरोबर दहा हजार सहाशे त्यानंतर खालच्या वेळी लिहा क्रेडिट साईड टोटल बरोबर क्रेडिटची बेरीज करा तीन हजार अधिक पंधरा हजार अधिक छत्तीस हजार एकूण टोटल आली चोपन्न हजार ती त्या ठिकाणी लिहा खालच्या वेळी लिहा डिफरन्स डिफरन्स शोधा वजा बाकी करायचं आहे उत्तर आलेलं आहे त्रेचाळीस हजार चारशे फोर्टी थ्री थाउजंड फोर हंड्रेड हा त्याचा फरक आला आहे आता हा सुद्धा डेबिट साईडच कमी पडताना दिसते आणि म्हणून तिथे जाऊन तुम्ही आत्ताच आपण टू बॅलन्स कॅरेट डाऊन लिहिलं आहे त्याच वेळेला भरतच्या कॉलममध्ये जाऊन लिहायचं आहे त्रेचाळीस हजार चारशे आता, चा आता टोटल जी आहे ती जास्त जी आली ती दोन्ही साईडला लिहून टाका चौपन्न हजार रुपये सिंगल रेषा ओढा आणि चोपन्न हजार न्याच्या खाली डबल रेषा अशा प्रकारे एका ओळीला साठ हजार चोपन्न हजार दिसतील सिंगल लाईन डबल लाईन दिसेल आणि क्लोजचा हा दुसरी लाईन आहे म्हणजे क्लोजिंग बॅलन्स आला आहे डेबिट साईडला त्याच्याखाली टोटल आपण घेतलेली आहे एका ओळीला आता टोटलच्या खालच्या ओळीला ओपनिंग बॅलन्स घ्यायचा आहे मग आता डेबिटला इथं क्लोजिंग बॅलन्स आला आहे तर त्याचा ओपनिंग बॅलन्स कुठं जाईल क्रेडिट साईडला म्हणून क्रेडिट साईडला जायचं आहे तिथं लिहायचं आहे टू बॅलन्स ब्रॉड डाऊन आनंदच्या कॉलममध्ये सत्तेचाळीस हजार दोनशे ऐंशी भरतच्या कॉलममध्ये त्रेचाळीस हजार चारशे तर प्रकारे आपण फिक्स कॅपिटल मेथडनुसार दोनही अकाउंट ओपन केले आणि त्याच्या कॅल्क्युलेशन्स एंट्रीज आणि पोस्टिंग अतिशय शांत आणि हळूवार रूपाने मी तुम्हाला सांगितलं आहे या ऑडिओचं पुन्हा पुन्हा पॉज करून किंवा पुन्हा पुन्हा ऐकून हे उदाहरण तुम्ही सोडू शकता पाहता तुम्हाला उदाहरण सोडवता आलंच पाहिजे इतक्या वेळा हे उदाहरण तुम्ही सोडवायचं आहे तर आता हे फक्त आपलं सोडून झालंय फिक्स कॅपिटल मेथडनुसार तर आले लक्षात आता आपल्या दुसऱ्या मेथड जी आपण पाहिली फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड या पद्धतीप्रमाणे आपण सोडवणार आहोत मी तुम्हाला मी सांगितले की फिक्स आणि कॅ क्या, कॅपिटलमध्ये क्या, दोन अकाउंट ओपन करून ज्या कृती कराव्या लागतात त्याच कृती करायच्या आहेत फक्त त्या दोन अकाउंट आता आपण एकत्र करणार आहोत आणि इथे एकच अकाउंट ओपन करायचं आहे ते म्हणजे फक्त पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि सर्व सेम ट्रान्झॅक्शन सेम एंट्रीज सेम कॅल्क्युलेशन्स या ठिकाणी आहेत तर फ्लक्च्युएटिंग खालच्या ओळीला आता आपण जायचं आहे तुम्ही अकाउंट आणि पार्टनर्स करंट कॅपिटल अकाउंट ओपन केल्यानंतर डेबिट क्रेडिट आणि कॅपे जे तीन तीन कॉलम आलेले आहेत तर ते, ते तीन कॉलममध्ये अमाऊंट रुपीज फक्त आलेले आहे पुस्तकामध्ये तर तुम्ही तिथं थोडा चेंजेस करा ते प्रिंटिंग मिस्टेक आहे आनंद अमाऊंट रुपीज असं त्या ठिकाणी घ्यायचं आहे म्हणजे अमाऊंट शब्द खाली घ्या रुपीज जवळ आणि वरती आनंद लिहा आणि तसंच भरत अमाऊंट रुपीज क्रेडिट साईडला आहे पण तसंच करा आनंद अमाऊंट रुपीज आणि भरत अमाऊंट रुपीज एवढा एक चेंजेस पुस्तक आहे त्याचप्रमाणे आपण इथं आता पटापटा घेऊ शकतो तरी पण आपण उदाहरण वाचणार ट्रान्झॅक्शन घेणार एंट्री करणार पोस्टिंग करणार चला चला आता परत जाऊया फ्लक्च्युएटिंग कॅपिटल प्रमाणे ओपन केलं की पहिल्यांदा आता उदाहरण वाचूया काय दिले पहा उदाहरणामध्ये पहिलं वाक्यात आनंद आणि भरत आपल्याला पार्टनर दिसतात दोन आज तीन रेशो दिसतोय अंडरलाईन केलेली आहे ठीक आहे ट्रान्झॅक्शन काहीच नाही नेक्स्ट सेंटेन्स नेक्स्ट सेंटेन्समध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे की कॅपिटल बॅलन्सेस दिलेला आहे साठ हजार आनंदचा भरतचा तीस हजार रुपये तो आपण जाऊया आणि कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला ओपनिंग बॅलन्स लिहूया आणि तिथे जाऊन ओपनिंग बॅलन्स लिहायचं आहे बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन आनंदच्या कॉलममध्ये साठ हजार आणि भरतच्या कॉलममध्ये तीस हजार त्याच्यानंतरचं वाक्य असा देअर ड्रॉइंग्स आर रुपीज ट्वेल्व थाउजंड अँड टेन थाउजंड रिस्पेक्टिवली म्हणजे आनंदचं ड्रॉईंग आहे बारा हजार आणि भरतचं ड्रॉइंग आहे दहा हजार आता इथं आपण एंट्री ऑलरेडीज केलेली आहे तर त्याप्रमाणे पोस्टिंग करायचं आहे आनंद कॅपिटल अकाउंट डेबिट भरत कॅपिटल अकाउंट डेबिट टू ड्रॉइंग अकाउंट क्रेडिट तर अशा प्रकारची एंट्री आहे आनंद कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रू ड्रॉइंग अकाउंट आनंदच्या कॉलममध्ये बारा हजार भरतच्या कॉलममध्ये दहा हजार घाई वाक्य वाचा ॲज पर दीमेंट पार्टनर्स आर अलाव टेन पर्सेंट interest ऑन कॅपिटल आता आपण उदाहरणामध्ये वरती कॅल्क्युलेशन केलेले आहे त्यामुळे पुन्हा कॅल्क्युलेशन करण्याची गरज नाही तर आपल्याला माहिती आहे किती इंटरेस्ट आलेला आहे तर आनंद आलेला आहे सातशे वीस रुपये आणि भरतला आलेला आहे साठ रुपये तर त्याप्रमाणे आपण का काय करणार आहोत पोस्टिंग करणार आहोत एंट्री आपल्याला माहिती आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग हा आपला एक प्रकारचा इन्कम आहे ते अकाऊंट क्रेडिटला जाईल आणि मग एंट्री होईल आनंद कॅपिटल अकाउंट डेबिट भरत कॅपिटल अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग अकाउंट क्रेडिट मग आता भरतच्या म्हणजेच पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला जायचं आहे तिथे लिहायचं आहे टू इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग अकाऊंट आनंदच्या कॉलममध्ये सातशे वीस रुपये भरतच्या कॉलममध्ये सहाशे रुपये असं झालं आपलं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगचं पोस्टिंग पुढचं वाक्य वाचा अँड इंटरेस्ट आपण इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग ची इंट आपण आता इंट्री सोडवली आहे बारा टक्क्यांनी कॅल्क्युलेशन केलेली इंटरेस्ट ऑन कॅपिटल जी आपली राहिली ती बघूया इंटरेस्ट ऑन कॅपिटल हा आपला एक्सपेन्सेस आहे आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटलवरती शोधलं आहे तेच घ्यायचं आहे साठ हजार कॅपिटल आहे आनंदचं त्याच्यावर सहा हजार इंटरेस्ट आणि भरतचं तीस हजार कॅपिटल आहे दहा टक्क्यानं तीन हजार इंटरेस्ट तर हा आपला खर्च आहे म्हणून इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट काय होईल डेबिट होईल आणि बाकीचे कॅपिटल अकाउंट क्रिएट होतील मग इंट्री होते इंटरेस्ट ऑन कॅपिटल अकाउंट डेबिट नाईन थाउजंड टू आनंद कॅपिटल अकाउंट क्रेडिट सिक्स थाउजंड भरत कॅपिटल अकाउंट क्रेडिट थ्री थ्री थाउजंड पोस्टिंग करा कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साईडला बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल आनंदच्या कॉलम मध्ये सिक्स थाउजंड भरतच्या कॉलम मध्ये थ्री थाउजंड चला नेक्स्ट सेंटेन्स आपण पाहूया आनंद गेट सॅलरी ऑफ रुपीज टू थाउजंड फायव्ह हंड्रेड पर मंथ तर आनंदला सॅलरी मिळाली आहे दोन हजार पाचशे रुपये प्रत्येक महिन्याला आणि म्हणून आता वर्षाचे महिने बारा एकूण सॅलरी झाली दोन हजार पाचशे गुणिले बारा महिने बरोबर तीस हजार रुपये तर सॅलरी हा आपल्या संस्थेचा खर्च आहे म्हणून कमी सॅलरी अकाऊंट काय होईल डेबिट होईल एंट्री करायची आहे फक्त आनंदाच आहे त्यामुळे आनंदचंच नाव या ठिकाणी येईल एंट्री आहे किंवा एंट्री होईल सॅलरी अकाउंट डेबिट थर्टी थाउजंड टू आनंद कॅपिटल अकाउंट क्रेडिट थर्टी थाउजंड तर याप्रमाणे पोस्टिंग करायची आहे जायचं आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला म्हणजेच आनंद कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला तिथे आहे बाय सॅलरी अकाउंट आनंदच्या कॉलम मध्ये तीस हजार रुपये भरतच्या कॉलम मध्ये काहीच लिहायचं नाही तसंच ठेवायचंय कोरी जागा ठेवायची चला सॅलरी झालंय पुढचं वाक्य वाचूया आपण अँड भरत इज एन्टायटल टू गेट अ कमिशन ॲट थ्री पर्सेंट ऑन नेट सेल्स विच इज रुपीज फायव्ह लॅक्स आणि भरतला पाच लाख रुपये निव्वळ विक्री झाली त्याच्यावर तीन टक्के कमिशन मिळाले आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे मगाशीच अशीच तीन टक्क्याचं पंधरा हजार रुपये कमिशन आलेलं आहे हा ही आपल्याला खर्चच आहे मग प्रमाणेच एंट्री करायची फक्त आता भरतला मिळणार आहे त्यामुळे एंट्री पहा काय होते कमिशन अकाउंट डेबिट टू भरत कॅपिटल अकाउंट क्रेडिट आणि मग आता भरत कॅपिटलच्या क्रेटला जायचं आहे तिथे लिहायचं आहे बाय कमिशन अकाउंट फक्त भरतच्या कॉलममध्ये जाऊन लिहायचं आहे पंधरा हजार रुपये आणि आनंदच्या कॉलममध्ये काहीच लिहायचं नाही तिथं कुरीच जागा राहील ओके चला नेक्स्ट सेंटेन्स पाहूया आपण द फर्म प्रॉफिट इज रुपीज सिक्स्टी थाउजंड साठ हजार रुपये या फर्मला नफा झालेला आहे त्याचा आता वाटप करायचं आहे दिलेल्या रेशोप्रमाणे रेशो, रेशो दिलेला आहे दोनास तीन त्याचा आपण वाटप केलेला आहे वरील उदाहरणार आपण कॅल्क्युलेशन पाहिलेलं आहे तेच उत्तर त्या ठिकाणी घ्यायचं आहे आलेला जो प्रॉफिट आहे वाटलेला आहे आपण चोवीस हजार छत्तीस हजार त्याची एंट्री करायची आहे एंट्रीवरील जी झाली तीच एंट्री या ठिकाणी होणार आहे सेम एंट्री आहे आता प्रॉफिट आपण वाटणार आहोत हा संस्थेचा खर्च आहे खर्च असल्यामुळं पुन्हा परत प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय होईल नॉमिनलच्या अकाउंट रूलच्या रूलप्रमाणे डेबिटला जाईल आणि मग एंट्री होईल प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट सिक्स्टी थाउजंड टू आनंद कॅपिटल अकाउंट क्रेडिट ट्वेंटी फोर थाउजंड भरत कॅपिटल अकाउंट क्रेडिट थर्टी सिक्स थाउजंड तर आता ही एंट्री झाली आहे त्याचं पोस्टिंग करायचं आहे भरत आणि आनंद अकाउंटच्या कॅपिटल अकाउंटच्या केट साईडला चला बाय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आनंदच्या कॉलममध्ये ट्वेंटी फोर थाउजंड भरतच्या कॉलममध्ये थर्टी सिक्स थाउजंड तर अशा प्रकारे आता आपलं हे पोस्टिंग्स झालेलं आहे पुढचं वाक्य वाचा प्रिपेअर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट फॉर एंडेड देर, थर्टी फर्स्ट मार्च टू थाउजंड नाईन्टीन तर खालील पद्धतीने हे अकाउंट वर्षभराचं तयार करायचं आहे तर आपण आता सर्व पोस्टिंग्स केलेले आहेत क्लोज करायचं आहे क्लोज एकच अकाउंट आहे या मेथडमध्ये तर आपण क्लोज करताना मग अशी सांगितलेली मेथड वापरायची छानपैकी नोट्स काढणे महत्त्वाचं आहे इथे क्लोज म्हणायचं आहे टू क्लोज द पार्टनर्स कॅपिटल अकाउंट खालचोळीला डेबिट साईट टोटल बरोबर सरळ बेरीज मांडायची आणि त्याची टोटल घ्यायची आहे तर ती बेरीज तुम्ही बारा हजार अधिक सातशे वीस बरोबर बारा हजार सातशे वीस आलेली आहे त्याच्या खाली घ्यायची क्रेडिट साईट टोटल मग इथे क्रेडिट साईड जे टोटल आहे ते जवळजवळ ते लिहा खालचोळीला दोघांमधला फरक लिहा तो फरक आलेला आहे एक लाख सात हजार दोनशे ऐंशी वन झिरो सेवन टू एट झिरो तर हा फरक जो आहे तो आपण शोधला आहे आणि त्याच्यानंतर आता आपण काय करायचं आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या आनंदच्या याच्यामध्ये जायचं आहे आणि एक ओळ सोडून क्लोज करायचं एक ओळमध्ये डिफरन्स ठेवायचं आहे नेहमी लिहिताना आपल्याला काहीतरी चान्सेस राहतो आणि दोन्ही बाजूला टोटल जी जास्त आली एक लाख वीस हजार रुपये ती दोन्ही बाजूला लिहून टाका सिंगल रेषा डबल रेषा उडून घ्या आता जो डिफरन्स आलेला आहे तो जी बाजू कमी पडत आहे त्या बाजूला जाऊन लिहा म्हणजे डेबिटला लिहायचं आहे आनंदच्या कॉलममध्ये एक लाख सात हजार दोनशे ऐंशी त्याला नाव आपण देत असतो काय देत असतो टू बॅलन्स कॅरीड डाऊन ओके नाव देऊन झालेलं आहे त्यानंतर आता भरत कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं आहे से, सेम नोट मांडायची आहे खाली टू क्लोज द भरत कॅपिटल अकाउंट परत खालीच्या वळीला डेबिट साईड टोटल बरोबर दहा हजार अधिक सहाशे बरोबर दहा हजार सहाशे खाली लिहायचं आहे क्रेडिट साईड टोटल बरोबर मग केली टोटल त्या ठिकाणी तुम्ही लिहून काढायची आहे तर ती टोटल लिहा त्याच्या खाली फरक लिहा आता फरक आलेला आहे त्र्याहत्तर हजार चारशे तर हा फरक त्या ठिकाणी लिहिला मग आता आपल्याला लक्षात आलंय परत डेबिट साईड कमी पडते आहे मग आता टोटल सर्वात जास्त आहे डे क्रेडिट साईडची म्हणून ती दोन्ही बाजूला लिहून टाका सिंगल रेषा डबल रेषा ओढून टाका दोन्ही टोटल एकाच वेळीला दिसल्या पाहिजेत आणि आता जो डिफरन्स आलेला आहे तो आता जायचं आहे तुम्ही पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिट साईडला भरतच्या कॉलममध्ये लिहायचे आहे त्र्याहत्तर हजार चारशे रुपये ऑलरेडी आपण बॅलन्स कॅरेट डाऊन हा शब्द लिहिलेला आहे त्याच्या समोर लिहा खाली परत दुसऱ्या ओळीला लिहिण्याची गरज नाही परत नाही तर मग परत टू बॅलन्स कॅरेट डाऊन हा शब्द लिहावा लागेल आले लक्षात तर तिथे त्र्याहत्तर हजार चारशे लिहिले आहेत ऑलरेडी बॅलन्स कॅरेट डाऊन लिहिलेलं आहे तर अशा प्रकारे आपल्याला आता दोन्ही अकाउंट क्लोज केले आहेत दोघांचे क्लोजिंग बॅलन्स आलेले आहेत आणि ते आलेले आहेत डेबिट साईडला आता डेबिटला क्लोजिंग आलं आहे टोटल झालं आहे टोटलच्या टोटल टोटल खालच्या वळीला जायचं आहे आणि ओपनिंग बॅलन्स लिहायचं आहे ओपनिंग बॅलन्स आपण कुठं लिहिणार मग आता डेबिट साईडला की क्रेडिट साईडला तर क्रेडिट साईडला तर क्रेडिट साईडला जायचं आहे तिथं लिहायचं आहे पर्टिक्युलर कॉलममध्ये बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन आणि अमाऊंट लिहायची आणंदच्या कॉलममध्ये एक लाख सात हजार दोनशे ऐंशी भरतच्या कॉलममध्ये त्र्याहत्तर हजार चारशे तर अशा प्रकारे या ठिकाणी आपण इथं ओपनिंग बॅलन्स लिहून काढायचं आहे आणि हे जे छोटंसं उदाहरण होतं ते आपण दोनही पद्धतीने पुढील उदाहरण पाहूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू तत्पूर्वी एक आ... माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा व पुढील व्हिडिओची सूचना मिळण्यासाठी बेलच्या चित्रावर क्लिक करा आपण असं केल्यास आपल्याला पुढील येणाऱ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहतील जर आपण सबस्क्राईब केलं नाही चॅनल आणि बेलच्या आयकॉनवर क्लिक केलं नाही तर त्या ठिकाणी आपल्याला नोटिफिकेशन्स मिळणार नाहीत म्हणून ह्या गोष्टी करणे आवश्यक आहे थँक्यू